आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय पुरवठा विभाग भरती पुरवठा विभागामध्ये ना दोन पदांसाठी भरती निघणार पदा आहे त्याचा जी आर आलेला आहे त्याचा सिलेबस आलेला आहे परीक्षा कोण घेणार आहे कशी घेणार आहे हे सगळं आपल्या समोर आहे आपल्याला फक्त सुरुवात करायची आहे दोन पद या ठिकाणी आहेत बघा पहिलं जे पद आहे ते आहे पुरवठा निरीक्षक आणि दुसरं जे पद आहे ते उच्चस्तर लिपिक दोन पद्धतीचे पद दोन्ही पद बेस्ट आहेत दोन्ही पद बेस्ट आहेत आपलं बघायचंय की जाहिरात नेमकी किती जागांची येऊ शकते नेमकी कोणालाही संधी या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यानंतर परीक्षा कोण घेणार परीक्षा कशी होणार परीक्षेचा सिलेबस कसा असणार परीक्षेची तयारी तुम्ही तुम्हाला किती दिवस भेटू शकतात किती दिवसात ही जाहिरात येऊ शकते या ये सगळ्या बाबी आज आपल्याला बघायचं आहे लहानसा व्हिडिओ असणार आहे कामाचा असणार आहे शेवटपर्यंत बघा संधी खूप आहे सोनं करता आलं पाहिजे बघा या ठिकाणी पहिला मुद्दा तुम्हाला आपण आधी जी कडे जाऊया सतरा मेचा हा जो जी आर आलेला आहे या अनुषंगाने तुम्हाला तयारी करावी लागणार आहे पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक आणि वित्तीय सल्लागार व उपसचिव यांच्या कार्यालयातील उच्चस्तर लिपिक बरोबर का इथे हे पुरवठा शाखेमधलं पद आहे पुरवठा निरीक्षकचं आणि वित्तीय सल्लागार आणि उपसचिव यांच्या कार्यालयातलं पद आहे उच्चस्तर लिपिकांचं आणि यांची जी पदं आहेत सरळ सेवेची रिक्त पद भरण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएस कंपनीची निवड करण्याबाबत तसेच समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्याबाबत मित्रांनो आता ही कंपनी निवड असेल समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक असेल याचा अर्थ याच्यावर प्रोसेस चालू आहे ही भरती कधीही याची जाहिरात वगैरे प्रसिद्ध होऊ शकते बिंदू नामावलीवर काम चालू आहे असं याच्यातून आपल्याला येतं अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा हा जी आर आहे सतरा मे दोन हजार तेवीस चा नेमकं काय म्हटलंय कशा पद्धतीने होणार आहे ही परीक्षा हे सगळं तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत आहे या जी आर मधून पहिला मुद्दा तुम्हाला जो एकतीस दहा दोन हजार बावीस चा पदभरतीवरील निर्बंध शिथिलता याबाबतचा जो जी आर आहे विभागांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे त्यानुसार शंभर टक्के पदभरतीला जी मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेने या विभागाचे शासन निर्णय अठरा हजार बावीस अन्वये या ठिकाणी सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे की किती जागा रिक्त आहे काय आहे काय नाही त्याची सुद्धा एक पीडीएफ आहे त्याच्यावर आपण मागे बोललो होतो किती जागा आहे ते मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या लक्षात येईल पुढे आपण जातो सामान्य प्रशासन विभाग एकवीस अकरा दोन हजार बावीस चा जो निर्णय आहे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळ त्यांच्या कक्षेतली पदं जी आहेत ती कंपनी मार्फत भरायची आहे, मार आहे। त्यामध्ये तुम्ही मग पीसीएस असेल आयओ एन असेल आयबीपीएस असेल या कंपन्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने मान्य त्या देखील परीक्षा घेऊ शकतात त्याला मान्यता दिली आहे ज्या जे आरने मग आता याच्यावर यांनी काय निर्णय घेतलेला आहे यांना दोन पदं भरायची आहे पुरवठा शाखेतलं निरीक्षकाचं पद भरायचं वित्तीय सल्लागार आणि उपसचिव शाखेतलं उच्च उच्चस्तर लिपिकाचं पद भरायचं आहे आणि आयबीपीएस कंपनी मार्फत ही प्रोसेस राबवायची आहे त्या अनुषंगाने यांना जी आर काढायचा होता आणि तो जी आर निघलेला आहे काय जी आर आहे बघा आता वरती जी आपण प्रस्तावना बघितली याच्यानुसार सगळ्यात महत्वाची निवड जी झाली आहे ती आयबीपीएस कंपनीची झाली पहिला मुद्दा परीक्षा कोण घेणार आहे उत्तर तुम्हाला भेटलं आयबीपीएस नावाची कंपनी घेणार आहे मी तुम्हाला टीसीएस आणि एस आणि आयबीपीएसने याच्या आधी ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्याच्या ऑनलाईनर घेतोय त्याचे आलेले पेपर्स घेतोय निश्चितपणे तुम्हाला आपलं जे अभ्यासकट नावाचं एप्लिकेशन आहे त्याच्यावर आपण टीसीएस सी ची आयबीपीएसची संपूर्ण तयारी कशी करता येईल या अनुषंगाने बघतोय आणि तुम्हाला या पदाची तयारी सुद्धा कशी करायची ते मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये पुढच्या टप्प्यात विभागीय आयुक्त यांच्या अधीनस्थ जे पुरवठा निरीक्षक हे पद आहे ते विभागीय संवर्गाचं पद आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आणि मग त्यामुळे पदभरतीमध्ये एकसूत्रता राहावी म्हणून या पदाची भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी असं म्हटले बरोबर केंद्रीय पद्धतीने काय भानगड आहे आपण समजून घेऊया इथे तुम्हाला दिलं आहे की पुरवठा निरीक्षक उच्चस्तर लिपिक सरळ सेवेची रिक्त पद स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यासाठी ही प्रक्रिया राबवायची आहे आणि त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करायची समन्वय अधिकारी कोण असणार आहे कंट्रोलिंग ऑफिसर कोण असणार आहे भरती येणार लक्षात घ्या या ठिकाणी हे जे पुरवठा निरीक्षक नावाचं पद आहे ना, ना। उपायुक्त पुरवठा कोकण विभाग नवी मुंबई हे असणार आहे आणि उच्चस्तर लिपिकचं जे तुमचं समन्वय अधिकारी पद असणार आहे ते म्हणजे वित्तीय सल्लागार आणि उपसचिव हे पद असणार आहे सगळ्यात महत्वाचा करार होणार आहे आयबीबीएस कंपनी सोबत त्यांना त्या ते ठिकाणी प्राधिकृत करण्यात येत आहे पुढे परीक्षा शुल्क कसं घ्यायचं काय घ्यायचं ते सगळं पेमेंट कुठे जमा होणार त्या सगळ्या बाबी दिल्या आहेत तुमच्या लक्षात परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो या ठिकाणी जागा किती याच्यावरही मी बोलतो आधी सिलेबस आपण बघून घेऊ कोणालाही परीक्षा देता येऊ शकते याच्यावरही आपण बोलू कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे इथे बघा एक जनरल सिलेबस तुम्हाला सरळ सेवा भरतीचा सिलेबस या ठिकाणी आहे बघा पुरुष पुरवठा निरीक्षक संवर्गाचा सिलेबस मराठी भाषा पंचवीस प्रश्नाला मग त्यामध्ये शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण वाक प्रचार उतार्या उतार्यावरील प्रश्न इंग्लिश लँग्वेजमध्ये पंचवीस क्वेश्चन्स आहे कॉमन हो कॅब सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर त्याच्यानंतर यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड ज्ञान तुम्ही या ठिकाणी ज्ञानामध्ये काय काय आहे बघा तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ आहे चालू घडामोडी नागरिक शास्त्र त्याच्यानंतर इतिहास भूगोल अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान हे जनरल टॉपिक्स आपले जे सगळे सरळ एक्झामला आहेत ते त्याच्यानंतर तुमचं इथे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक गणित आहे पंचवीस प्रश्न गणित बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतोय एकदम नॉर्मल जनरल सिलेबस हा या ठिकाणी आहे आणि मित्रांनो याची तयारी तुम्हाला करायची आहे याचा प्लॅन जो आहे तो तुम्हाला ठरवायचा आहे सरळ सरळ सेवेच सरळ सेवा भरती आहे ही लक्षात घ्या सरळ सेवा भरती आहे डेली बेसिसवर तुम्हाला किमान सात आठ तास जर तुम्ही अभ्यास केला आणि दररोज चारही विषय थोडी थोडी दोन 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 तास जर तुम्ही विभागून घेतले तर मला वाटतं तुम्हाला हे सगळं सोपं जाणार आहे याच्यासाठी तुम्ही बुक लिस्ट सरळ आहे तुम्हाला मी आता तलाठीच्या याच्या आधी बुक लिस्ट दिलेली आहेत ग्रामसेवक साठीच्या बुक लिस्ट दिलेल्या आहे सेम तुम्ही त्या वापरणार आहात बुद्धिमत्ता चाचणी असेल सामान्य असेल इंग्लिश असेल याच्या पुढच्या सेशन मध्ये मी तुम्हाला त्याच्यावर बोलत राहणार आहे मित्रांनो आपणही तुमची तयारी करून घेतोय सरळ सेवा भरतीचा आपण जो कोर्स या ठिकाणी आणलेला आहे नव्याने लॉन्च केलाय अभ्यास करता या नावाच्या ऍपवर तुम्ही या ठिकाणी जाऊन इथे डेमो लेक्चर बघू शकतात याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा देतोय आपण तुम्हाला सगळ्या विषयांच्या नोट्स देतो हो। आहोत तुम्हाला लाइव सेशन रेकॉर्डेड सेशन देतो आहे तुम्ही जी पुरोठा विभागाची भरती आहे यासाठी हा कोर्स वापरू शकता डीएमईआर साठी या कोर्सला विद्यार्थी मित्र जॉईन होतात तुम्ही जॉईन व्हा कारण की तुम्हाला सिलेबस सरळ आहे सेम सिलेबस आहे तलाठी भरती सारखाच हा सिलेबस आहे हे लक्षात घ्या वेगळे काहीच नाही याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचे या ठिकाणी जी पदवीधर आहे त्याच्यानंतर इकडे लिपिक मध्ये जे आहेत उच्च स्तर लिपिक मध्ये काही टायपिंगचे काहीतरी क्वालिफिकेशन त्या ठिकाणी असतील ते आल्यावर आपण तुम्हाला सांगू पण एक चारशे ते पाचशे जागांची ही भरती या ठिकाणी असणार आहे किती चारशे प्लस जागा या ठिकाणी निघण्याची शक्यता आहे आता निघल्यावर काही पाचशे आवश्यकतात सहाशे आवश्यकतात किंवा तीनशे असू शकतात पण आम्हाला तयारी करून ठेवायची आहे मित्रांनो निश्चितपणे आतापासून तयारी सुरू करा आपली फ्रीमधले लाईव्ह सेशन मग चला इंग्लिशची असेल मराठीची असेल जीके केची सरळ सेवा जेडपी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल त्याच्यानंतर इतर तलाठी भरती असेल सगळ्या परीक्षांचा आणि याचा सिलेबस सेम आहे तांत्रिक सोडलं तर त्याच्यामुळे एकाच वेळेस तुम्हाला सगळं तुम्ही असं अजिबात गोंधळण्याची गरज नाही कारण ही परीक्षा आली अजिबात नाही मराठी करा इंग्रजी करा गणित बुद्धिमत्ता करा जे करा विषय क्लोज तुम्ही जाईल जात माराल तिथे पाणी काढणार आहात सगळ्यांना माझी शुभेच्छा आहे अभ्यास करता या ऍप्लिकेशनकडून ऍप डाऊनलोड करा इथे जा डेमो लेक्चर्स बघा आणि जॉईन व्हा थांबतोय धन्यवाद